नमस्कार सुवर्णाज कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे अतिशय खुसखुशीत होणारे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि या वाटीच्या मापाने मी इथं अर्धी वाटी पाणी घेते आणि अर्धी वाटी दूध घेते इथे तुम्ही एक वाटी दूध किंवा एक वाटी पाणीसुद्धा घेऊ शकता मी इथे अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि याच वाटीने मी अर्धी वाटी तेल व अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे इथंसुद्धा तुम्ही एक वाटी तेल किंवा एक वाटी तूपसुद्धा घेऊ शकताय आणि याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खूप गरम नाही करायचं आहे अगदी कोमट करून घ्यायचं आहे हे बघा मी करून घेतलेलं आहे अगदी साखर विरगळे इतकंच आपल्याला गरम करायचं आहे आणि आता हे आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आणि थंड करायचं आहे हे थंड झालेलं आहे साखरी विरगळलेली आहे आता आपण यामध्ये पीठ घालायचं आहे पीठ एकूण आता आपल्याला ज्या वाटीनं आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने सहा वाटी लागणार आहे तर इथे मी सुरवातीला चार वाटी टाकलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते हे आता थोडं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी पाचवी वाटी पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे सर्व मळून घेते हाताच्या साह्याने या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सहावी वाटी आपलं जे पीठ आहे ते गरज पडली तरच वापरायचं आहे तर इथे मी हा गोळा मळून घेतलेला आहे हा बघा अजून सैलसर वाढतो तर आपली सहावी वाटीचे जे पीठ आहे ते मी टाकते आणि परत एकदा हे छान व्यवस्थित मळून घेते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान हे बघा हा आपला गोळा आता तयार आहे हा बघा सॉफ्ट असा आपला हा गोळा तयार आहे आता मी हा एक पंधरा मिनटासाठी ठेवते पंधरा मिनटं झालेली आहेत आपला हा गोळा तयार आहे आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया तर मी एक हा छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि हा लाटून घेते मी आता थोड्याशा साईडनं भेगा पडतात तर काही हरकत नाही आपल्याला तो कट करून टाकायचा आहे भाग तर इथे जाळी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकता हे बघा इथपत जाड मी लाटलेलं आहे आता चाकूच्या सहाय्याने मी चौकोन अशा शंकरपाळ्या कट करून घेते तुम्हाला हव्या तो आकार तुम्ही इथे देऊ शकताय लहान मोठे कसेही करू शकताय तर असे मी हे शंकरपाळे चौकून कट करून घेते या पद्धतीने आपल्याला हे कट करायचे आहेत आणि जो हा साईडचा भाग आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि आपण आता जो दुसरा गोळा लाटणार आहे त्यामध्ये हे मिक्स करून हा लाटून घ्यायचा आहे तर हे वाया जाणार नाही आहे आपल्या गोळ दुसऱ्या गोळ्यामध्ये जाईल आणि आता हे आपले शंकरपाळे तयार आहेत हे मी सोडवून घेते एका चाकूच्या साह्याने आणि हे बघा ही जाडी बघा एव यु, एवढी ठेवलेली आहे मी आणि हे मी आता तळून घेणार आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल खूप कडक करायचं नाही आहे अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत हे मी सर्व आता शंकरपाळ टाकलेले आहेत आणि अगदी हलक्या हाताने थोडं मिक्स करत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत थोडंसं ढवळत राहायचं आहे त्यामुळे शंकरपाळ्या एक आपल्या एकसारख्या सर्व बाजूने तळ्या जातील एक दोन ते तीन मिनिट आपल्याला ला ला। हे लागेल छान रंग यायला सुरुवात झालेली आहे आपल्या शंकरपाळीला हे बघा खूप छान सुरेख रंग आलेला आहे हे आपल्या शंकरपाळ्या आता झालेले आहेत हे बघा आता आपण या काढून घेऊया अतिशय खुसखुशीत असे आपले शंकरपाळे आता तयार आहेत हे बघा किती छान असे खुसखुशीत दिसत आहेत त्याला लेयर्स आलेले आहेत अगदी पदर सुटलेले आहेत असे शंकरपाळे आपण सर्व करून घेऊया आणि हे मी काढून घेतलेले आहेत हे बघा ह्याला पदर सुटलेले आहेत आतून खूपच खस्ता व खुसखुशी झालेले आहेत खूप छान आपले शंकरपाळे तयार आहेत अतिशय टेस्टी लागतात हे मी सर्व काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप छान अगदी त्याला पदर सुटलेले आहेत खूप खुसखुशी दिसत आहेत खूप छान आपले शंकरपाळे तयार आहेत तर नक्की ह्या करून बघा तुम्हाला मी एक कट करून दाखवते हे बघा अगदी सहज हाताने तुटतात आतून बघू शकता तुम्ही किती छान अगदी खस्ता झालेले आहेत अगदी त्याचे पदर सुटलेले आहेत ले लेयर सुटलेले आहेत खूप छान आपले शंकरपाळे तयार आहेत नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी कर वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद